हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस मुलांना आज आपण साध्या वर्तमान काळातील काही वाक्य इथे बघणार आहोत जी नेहमी आपली बोलली जातात अशी साध्या वर्तमान काळातील वाक्य आहेत जी मराठीतील वाक्य आहे ती आपण इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने लिहायची आणि ती कशा पद्धतीने बोलायची ते देखील आपण इथे बघणार आहोत तर ठीक आहे पहिलं जे वाक्य आहे बघा मी दररोज इंग्रजीच्या क्लासला जातो मी दररोज इथे आपण अगोदर काय लिहिणार आहोत तर सुरुवातीला अगोदर करता लिहायचा असतो मी हु? करता म्हणजे नाऊन तर मीला आपण इंग्लिशमध्ये काय लिहितो तर मीला लिहितो आय आपण कसं लिहिणार बघा हे सेंटेन्स आय त्यानंतर पुढे आपण लिहिणार आहोत क्रियापद तर इथे क्रियापद कोणतं आलं क्रियापद म्हणजे वर्ब जातो जातोला आपण लिहितो गो आय गो स्टार्टला आपण मी जातो आय गो तर कुठे जातो दररोज एका इंग्रजीच्या क्लासला जातो आय गो टू जाणे आय गो त्यानंतर पुढे लिहिणार आहोत टू आय गो टू अँड इंग्लिश अँड इंग्लिश क्लास आणि दररोज जातो म्हणून एव्हरी डे ई व्ही ई आर वाय डी ए वाय ठीक आहे आणि तसं वाचणार आपण आय गो टू अँड इंग्लिश क्लास एव्हरी डे पुढचं जे सेंटेन्स आहे बघा मी माझी चूक मान्य करतो काय आहे मी माझी चूक मान्य करतो तर आपण अगोदर काय लिहिणार आहोत इथे करता लिहिणार आहोत करता म्हणजे मी तर मीला आपण काय लिहितो आय आणि आय नंतर काय लिहिणार आहोत आपण मान्य करणे हे काय झालं वर्ब झालं हं मान्य करणे तर मान्य करण्याला आपण काय लिहितो ऍडमिट ए डी एम आय टी आय ॲडमिट माझी चूक म्हणजे माय आणि चूक म्हणजे मिस्टेक एम आय एस टी मिस्टेक आय ॲडमिट माय मिस्टेक ठीक आहे त्यानंतर पुढचं जे सेंटेन्स आहे बघा हा रस्ता मुंबईला जातो हा रस्ता हा काय झाला इथे करता झाला हाला आपण काय लिहिणार आहोत तिथं धीस धीस त्यानंतर पुढे लिहायचं आहे धीस रोड हा रस्ता म्हणजे हे काय झालं कर्ता झालं धीस रोड आर ओ ए डी धीस रोड तर जातो हे काय झालं क्रियापद झालं म्हणजे वर्ब झालं तर आपण इथे कर्ता जर एक वशिनी असेल तर आपण इथं गो हे जे वर्ब आहे त्याला पुढे काय लावणार आहोत ई एस ठीक आहे धीस रोड गोज कुठे जातो तर टू मुंबई टू मुंबई एम यू एम बी ए आय ठीक आहे या पद्धतीने पुढचं सेंटेन्स आहे बघा कावळे कावकाव करतात आता कावळे हे काय झाले इथे करता झाला कावळे तर कावळेला आपण लेखणार आहात क्रोच सी आर ओ डब्ल्यू एस आपण इथे एस लावणार आहोत कारण कावळे अनेक वशिने आहेत कावळे क्रोज काव, काव करणे त्याला पण लिहितो काउज सी ओ डब्ल्यू क्रोज काव ठीक आहे त्यानंतर पुढचं जे सेंटेन्स आहे बघा हे घड्याळ अचूक वेळ दाखवते काय सेंटेन्स आहे बघा हे घड्याळ अचूक वेळ दाखवते तर आपण काय लिहिणे हे घड्याळ हे काय झालं इथे करता झाला मग हे घड्याळ आपण लिहिणार आहोत धीस वॉच बघा धीस वॉच डब्ल्यू ए टी सी एच धीस वॉच त्यानंतर लिहिणार आहोत आपण क्रियापद दाखवते दाखवतेला आपण काय लिहिणार आहोत शोज एस एच ओ डब्ल्यू एस yes, शोज द करेक्ट टाइम वेळ दाखवणे हां अचूक वेळ दाखवणे अचूक वेळ म्हणजे द करेक्ट टाइम द करेक्ट सी ओ डबल आर ई सी टी करेक्ट टाइम ठीक आहे धीस वॉच शोज द करेक्ट टाइम ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ही जी काही साध्या वर्तमान काळातील वाक्य आहेत जी नेहमी आपली बोलली जातात ती काही वाक्य आपण इथे बघितलेली आहेत काही सेंटेन्स आपण बघितलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद